व्यवस्थित सांगत होतो, ही जागा माझी नाही, ही जागा सोसायटीची आहे, सोसायटीचं ते कार्यालय आहे आणि त्या कार्यालय वापरण्याची परवानगी मला सोसायटीने दिलेली आहे। माझं हे अनधिकृत कार्यालय आहे। हा जो किरीट सोमय्या आरोप करत होता हा सपशेल आरोप खोटा आहे। या संदर्भात माणाने मला लेखी दिलेला आहे की या कार्यालयाचा आणि जागेचा या अनधिकृत बांधकामाचा माझा कुठलाही संबंध नाही। पॅरेग्राफ नंबर 1 सरळ लिहिलेले आहे, गांधीनगर वांद्रे पूर्व येथील इमारत क्रमांक 57 व 58 या दोन इमारतीमधील मोकळ्या जागेत करण्यात आलेल्या बेकायदेशीर अनधिकृत बांधकामाबाबत म्हाडा कार्यालयातील नस्तीचे अवलोकन करता सदर अनधिकृत बांधकामाशी माननीय आमदार ॲडव्होकेट अनिल परब यांचा संबंध आढळून येत नाही। याचा अर्थ असा आहे, किरीट सोमय्या जे गेले कित्येक वर्ष खोटं बोलत आहेत, ज्यांच्यावरती मी अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला आहे, याचा लेखी पुरावा आज म्हाडाने दिला आहे। म्हाडा इथं अथॉरिटी आहे ना, मग यांनी दिलेला आहे। त्याच्यात त्यांनी पुढे म्हटलेलं आहे की म्हाडा कार्यालयामध्ये 27/6/2019 रोजी ॲडव्होकेट श्री अनिल परब यांच्या नावे जारी केलेली नोटीस आम्ही मागे घेतलेली आहे। या दोन गोष्टींचा अर्थ असा होतो की किरीट सोमय्या केवळ जाणून बुजून मला बदनाम करण्यासाठी अशा प्रकारचे आरोप करतायत आणि त्यांचे आरोप हे आज म्हाडाने खोटे ठरवलेले आहेत। म्हाडाने मला लेखी लिहून दिलेलं आहे, त्यामुळे म्हाडाने केलेले हे जे काही पत्रव्यवहार आहे आत्ता माझ्याशी, याचा अर्थ असा आहे की किरीट सोमय्या खोटं बोलतायत, ते आज तोंडावर आपटलेले आहे। देतो ना, पत्राची कॉपीज देतोय आपल्याला। दुसरा विषय असा आहे की जो अर्ज आम्ही रेग्युलरायझेशन करण्यासाठी केला होता, मी म्हाडाला विचारलं की अनधिकृत बांधकाम कशाच्या आधारावरती ठरलं जातं। अनधिकृत बांधकाम हे मूळ प्लॅन जो असतो, या मूळ सँक्शन प्लॅनच्या बाहेर जे बांधकाम केलं जातं ते अनधिकृत असतं। तर मी त्या मूळ बांधकामाच्या नकाशाची कॉपी मागितलेली आहे, ती म्हाडाकडे अवेलेबलच नाही आहे। ती म्हाडाकडे नसल्यामुळे मग हे बांधकाम अनधिकृत कसं हा प्रश्न निर्माण होतो। आणि म्हणून त्यांनी मला असं सांगितलंय की आम्ही सगळं तपासून बघतो, आमच्या आर्किटेक्टकडे आहे का तपासतो आणि असेल तर 8 दिवसात सादर करतो। जर मूळ बांधकाम याची जर नकाशे जर मला 8 दिवसात मिळाले नाही तर मी म्हाडावरती हक्कभंग दाखल करीन, सीओंवरती कोर्टात जाईन की अशा प्रकारच्या नोटिसेस कुठलाही तांत्रिक आधार न घेता हे लोक केवळ हॅरॅसमेंट म्हणून अशा पद्धतीने लोकांना त्रास देत आहेत। तिसरा मुद्दा थांबा जरा, तिसरा मुद्दा माझा असा आहे की डिम्प ज्याला आम्ही म्हणतो की 60 दिवसात रेग्युलरायझेशनचा अर्ज मंजूर केला नाही तर तो डिम्प मंजूर म्हणून समजलं जातं। मी जे अगोदर पत्र दिलं होतं म्हाडाला, त्या पत्राच्या आधारावरती मी त्यांना सांगितलं की त्याचे 60 दिवस झालेले आहेत, म्हणजे सोसायटीने, मी सोसायटीच्या वतीने बोलतोय, 60 दिवस झालेले आहेत म्हणून हा अर्ज डिम मंजूर आहे असं आम्ही समजतो। आणि आमच्यासमोर 2 ऑप्शन आहेत, एक तर डिम मंजूर आहे असं समजणं किंवा आता ह्या सगळ्या इमारती रिडेव्हलपमेंटमध्ये जात आहेत, म्हणून रिडेव्हलपमेंटला जात असल्यामुळे आम्ही ते स्ट्रक्चर काढून टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे। आम्ही असा निर्णय कळवल्याच्या नंतर देखील त्यांचे जे अधिकारी आले त्यांनी यांच्याकडे खोटा दिलेला आहे अहवाल की अजूनही बांधकाम काढलेलं नाही, जेणेकरून बांधकाम काढण्याचं काम चालू होतं, त्याचे व्हिडिओज माझ्याकडे आहेत। म्हणजे खोटा अहवाल दिला, त्याच्या आधारावरती त्यांनी परत मला नोटीस दिली। हे सगळं मी कागदोपत्री तिथे ठेवलेलं आहे, व्हिडिओज जे आहेत ते माझ्याकडे अवेलेबल आहेत। मी याच्या विरोधात हायकोर्टात म्हाडाच्या विरोधात जाणार आहे। ज्या अधिकाऱ्यांनी मला खोटी नोटीस दिली कुठली शहानिशा न करता की अनिल परब यांचा या बांधकामाशी काही संबंध आहे की नाही, त्या अधिकाऱ्यावरती कारवाई करण्याची मी मागणी केलेली आहे। कारण त्यांनी मला कुठली शहानिशा न करता, मी एक आमदार आहे, आमदाराचे काही अधिकार असतात आणि म्हणून माझ्या आमदारकीच्या अधिकाराचा भंग झालेला आहे आणि मला नोटीस देताना किमान त्याची शहानिशा करायला पाहिजे होती,
ती न करता त्यांनी अशा पद्धतीच्या नोटीस दिलेल्या आहेत। हे सगळे विषय त्यांनी मला लेखी लिहून दिलेले आहेत आणि हे लेखी त्याची कॉपी मी तुम्हाला देतो, ती आपण बघून घ्या। माणाने स्वतः त्याच्यावरती लिहून दिलंय, पुढच्या 8 दिवसात जर मला नकाशे मिळाले नाहीत तर त्याच्या बाबतीमध्ये पुढची कारवाई मी करीन। याचबरोबर सगळा महत्त्वाचा मुद्दा जो आहे, या कारवाईच्या आधारावरती माणाच्या ज्या 56 वसाहती आहेत, या 56 वसाहतीमधली बेकायदेशीर बांधकामं जी कोणी छोटी मोठी केली असतील, त्यांच्या मनात जी भीती निर्माण झाली आहे, या सगळ्यांना एकत्र करून त्यांच्या घरावर हातोडा पडणार नाही याची जबाबदारी देखील मला घ्यावी लागेल। मी या सगळ्या लोकांना एकत्र करीन आणि किरीट सोमय्याच्या जाब विचारावाच लागेल की त्याला हे भारतीय जनता पक्षाने दिलेलं काम आहे किंवा मी भारतीय जनता पक्षाला असं विचारतो की त्याच्या या कृतीला भारतीय जनता पक्षाचं समर्थन आहे का। गरिबांची घरं तोडणं हे काही कमर्शियल कॉम्प्लेक्स नाही आहे किंवा कमर्शियल कुठली गोष्ट नाही, हा गरिबांच्या घरांचा प्रश्न आहे आणि ज्या गरिबांच्या घरात आज बीजेपीचे देखील अनेक कार्यकर्ते राहतात, उद्या त्यांची घरं देखील तुटली जाऊ शकतात। आणि म्हणून किरीट सोमय्याने केलेल्या कारवाईला भारतीय जनता पक्षाचं समर्थन आहे की नाही हे त्यांनी सांगावं, त्या पद्धतीने पुढची कारवाई करण्यात येईल। ज्या पद्धतीने आपल्या किरीट सोमय्याने आपल्या गेल्या काही दिवसापासून अनिल परब, साई रिसॉर्ट किंवा मग अनधिकृत बांधकाम या संदर्भात जे काही चालवलं त्यांच्या विरोधात आपण काही ऍक्शन घेणार आहात? मी अतिशय स्पष्ट सांगितलं, मी किरीट सोमय्याच्या कुठल्याही प्रश्नाला आजपर्यंत उत्तर दिलेलं नाही, आरोपाला त्यांना कुठलंही उत्तर दिलं नाही, मग ते साई रिसॉर्टचे असतील किंवा कुठलेही, त्याचं कारण असं मी किरीट सोमय्याला मोजतच नाही। मला जी एजन्सी प्रश्न विचारेल त्या एजन्सीला उत्तर द्यायला मी बांधील आहे। अनिल परब आमदार मंत्री म्हणून मी एजन्सीला बांधील आहे, मी किरीट सोमय्याला बांधील नाही आणि म्हणून मी त्यांना उत्तर दिलं। पण आजचा जो प्रश्न आहे हा अनिल परबचा नाही आहे, ह्या 56 म्हाडातील वसाहतींच्या घरात राहणाऱ्या लोकांना ज्यांचं घर थोडं बहुत वाढलेलं आहे, आपण इथून जर गेलात तर इथून तुम्हाला 70-70 बिल्डिंगमध्ये हे वाढीव बांधकाम दिसेल, या सगळ्या गरीब लोकांचा हा प्रश्न आहे आणि म्हणून हा प्रश्न घेऊन मी रस्त्यावर उतरलेलो आहे आणि एक शिवसैनिक म्हणून रस्त्यावर उतरलेलो आहे। याच्यापाठी मी आणि शिवसेना पूर्णपणे पाठीशी उभे राहू। भविष्यात हा लढा 100% हा लढा अतिशय आक्रमक होईल। ही जी आग त्यांनी लावण्याचा प्रयत्न केली आहे, ही आग त्याला भस्मसात केल्याशिवाय थांबणार नाही। आपण त्यांच्या विरोधात काही मानहानीचा दावा ठोकणार आहात का? त्या कार्यालयाशी माझा काही संबंध आहे का? तर त्यांनी काय म्हटलं लेखी उत्तरात? तसं काही त्यांनी लेखी उत्तरात अतिशय स्पष्ट सांगितलेलं आहे, गांधीनगर वांद्रे पूर्व इमारत क्रमांक 57-58 या दोन इमारतीतील मोकळ्या जागेत करण्यात आलेल्या बेकायदेशीर अनधिकृत बांधकामाबाबत म्हाडा कार्यालयातील नस्तीचे अवलोकन करता सदर अनधिकृत बांधकामाशी माननीय आमदार ॲडव्होकेट श्री अनिल परब यांचा संबंध आढळून येत नाही हे म्हाडाने लेखी दिलेलं आहे, त्याच्यामुळे ह्या बांधकामाशी माझा संबंध नाही। जो किरीट सोमय्या गेले कित्येक दिवस नौटंकी करतोय की अनिल परब यांचं बांधकाम आहे, अनिल परब यांचं बांधकाम आहे, त्याच्या तोंडावरती म्हाडाने मारलेली ही चपराक आहे। माझं काही बोलणं झालेलं नाही उद्धव ठाकरेंशी, मी शिवसैनिक आहे, माझ्या त्यांना एक गोष्ट माहिती आहे, मी चुकीचं काय करणार नाही आणि मी लोकांसाठी रस्त्यावर जर उतरलोय तर मला माझ्या पक्षाचा पूर्णपणे पाठिंबा आहे याची मला खात्री आहे। परब साहेब, तुम्ही म्हणाल की किरीट सोमय्याने नौटंकी लावले, माझा प्रश्न तोच आहे की तुम्ही त्यांच्या विरोधात काही बदनामीकारक किंवा मानहानीचा दावा? मी त्यांच्या विरोधात बदनामीकारक दावा ठोकलेलाच आहे, 100 कोटीचा दावा आहे, त्याच्यामध्ये हा मला कायदेशीर आज पुरावा मिळालेला आहे। हा पुरावा किरीट सोमय्याला नाक घासायला लावणार आहे, असाच पुरावा अजून बाकीची जी प्रकरणं आहेत या प्रकरणात ज्या दिवशी लेखी येईल त्या दिवशी किरीट सोमय्याला नाक घासावं लागेल किंवा 100 कोटी त्याला द्यावे लागतील। आता आजचा हा लढा आहे तो संपलेला आहे का अजून वाढणार आहे? त्यानंतर ही परत नोटीस आली होती का? हाच मोठा विषय आहे, आम्ही स्वतःहून म्हाडाला सोडण्याचे लिहून दिलं की आम्ही हे तोडतोय, ते बांधकाम तोडल्याच्या नंतर म्हाडाला मी कळवलं, म्हाडाने येऊन इन्स्पेक्शन केलं, त्यावेळेला काम चालू होतं, परंतु त्यांनी असा रिपोर्ट दिला की बांधकाम तोडलेलं नाही आणि म्हणून म्हाडाने परत नोटीस दिली। म्हणून ज्या अधिकाऱ्याने हा खोटा रिपोर्ट दिलेला आहे त्याच्यावरती कारवाई करायची मागणी मी केलेली आहे। किरीट सोमय्याच्या पद्धतीने किरीट सोमय्या स्वतःला भारतीय जनता पक्षाचे खासदार समजतात, माजी खासदार, म्हणून मी भारतीय जनता पक्षाला हा प्रश्न विचारला आहे की गरिबांची घरं तोडण्याची जबाबदारी
भारतीय जनता पक्षाने किरीट सोमय्याला दिली आहे का? परब साहेब, आजचा हा लढा आहे तो आता संपलेला आहे, यायला निघालेले, त्यांना मध्ये पोलिसांनी थांबवलं. मी पोलिसांना हे आवाहन केलं होतं की त्यांना घेऊन या, त्यांच्या स्वागतासाठी तयार आहोत आम्ही. परंतु किरीट सोमय्या हा घाबरट आहे हो, बळपुट आहे. हिम्मत असला असं तर आला नसता का बघायला कितपत तोडलं? पहिली तर एक तर गोष्ट, तो काही मुकादम आहे का म्हणाचा? महानगरपालिकेचा मुकादम आहे का? आणि त्यालाही नौटंकी करायची सवय आहे. मी बघायला येणार मध्यंतरी किरीट सोमय्या त्या कार्यालयापर्यंत आलेले, त्यांनी फोटो काढलेले. अहो, रात्रीच्या ही बायकांची कामं झाली ना हो. मास्क लावून येणं, लपून छपून येणं. आज तर आम्ही त्याला, आम्ही काय मारतो म्हणून सांगितलं नाही ना, आम्ही सांगितलं स्वागताला उभे होतो आम्ही. अरे कमीत कमी शिवसैनिकांचं स्वागत तर घ्यायला या, एवढे कसले घाबरता, स्वागत करतोय ना आम्ही. काय त्याला असं म्हटलं का की आला की त्याच्या हातपाय तोडून टाकू म्हणून? आम्ही तर अतिशय स्पष्ट सांगितलं, त्याला येऊ देत, त्याचं स्वागत करू. महिला होत्या ओवाळायला त्याला. जर आमचं स्वागत घेतलं असतं शिवसेनेचं, तर शिवसेनेचं स्वागत कसं असतं हे कळलं असतं त्याला. साहेब, आजचा लढा हा संपलेला आहे का? अधिक तीव्र हा लढा संपलेला नाही. त्याचं कारण, या ऑर्डरच्या आधारावरती आता ब्लॅकमेलर्स, बिल्डर्स हे लोकांना घाबरवणार आणि लोकांना कमी जागा देण्यासाठी या ऑर्डरचा वापर केला जाईल. याचं पाप हे किरीट सोमय्या आणि बीजेपीला. आपण आपल्या आता कार्यकर्ते जे जमले आहेत आपल्यासाठी, आपल्या समर्थनार्थ या चाळींसाठी, त्यांना काय आव्हान करतात? मी त्यांना तेच सांगितलेलं आहे की शिवसेना मजबूतीने उभी आहे, कोणाच्याही घरावरती हातोडा पडू देणार नाही. म्हणून आता आम्ही ते कोण त्यांचे जे उपजिल्हाधिकारी आहेत कळंबे, त्यांना घेऊन आम्ही आता फिरतोय हे बघण्यासाठी की त्यांनी किती लोकांवरती कारवाई केली. आता फिरणार आहात आपण. हो, किरीट तुम्हाला वारंवार म्हणताय की जसं ऑफिस तोडलं तशाच प्रकारे रिसॉर्टही तोडतील ना. अनधिकृत जे जे आहे ना, इरफान निश्चित, पण त्याच्याशी माझा संबंध असला पाहिजे ना. आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 2060 स्ट्रक्चर्स ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहेत, जी ह्या CRZ मध्ये येतात. हा कलेक्टरचा अधिकृत रिपोर्ट आहे माझा. जो नियम साई रिसॉर्टला लागणार आहे तोच नियम 2060 रिसॉर्ट असतील, बंगले असतील, लोकांची घरं असतील यांना लागणार आहे. तर त्याचं पाप देखील किरीट सोमय्याच्या माथी जाणार आहे, भारतीय जनता पक्षाच्या माथी जाणार आहे. या संदर्भात आपण काही किरीट सोमय्यांची तक्रार भाजपच्या पक्ष श्रेष्ठींशी वगैरे करणार? मला काय करायचंय, तो त्यांच्या पक्षाने पाळलेला वळू आहे, त्याला आवडायचं की चिवडायचं हे त्याने ठरवायचं. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. परब साहेब, मुंबईच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. एक एक करून टार्गेट केलं जात आहे का आपल्याला? मुंबईचा अभ्यास आपल्याकडे दांडगा आहे. आगामी काळात आपल्याला कुठेतरी अडचणीत आणून कुठेतरी. मी रस्त्यावरचा शिवसैनिक आहे, मी फाटका माणूस आहे. काय करायचं ते करतील, काय करतील जास्तीत जास्त, हे असंच प्रकारचं तोडकाम करतील. काय असेल ते त्यांनी करावं, जे बेकायदेशीर आहे माझं सरकारला आव्हान आहे, तुम्ही करा. मला अडकवायचंय, अडकवा, कदाचित अडकवतील. परंतु लॉकअप, पोलीस या सगळ्या गोष्टी या काही एका शिवसैनिकासाठी नवीन नाही आहेत ना. मंत्री असताना तुमच्यावरती एक नैतिक जबाबदारी असते, आज ती जबाबदारी माझ्यावर नाही आहे. त्यामुळे जे काय त्यांना करायचं ते करू देत. किरीट सोमय्या हे असेच बायकी खेळ करणार, मागून जाऊन तक्रारी करणं, यंत्रणेचा वापर करणं, खुला समोर ये ना. आज तर त्याला बोलवलं होतं. धाड, त्यानंतर साई रिसॉर्ट संदर्भातले आरोप आणि आता ऑफिसचा आरोप, वारंवार आपल्यावर हे जाणून बुजून आरोप केले जात आहेत का? हे आरोप माझ्यावरती जाणून बुजून केले जात आहेत. कित्येक वर्ष मला दाबण्याचा प्रयत्न होतोय, परंतु मी कुठल्याही परिस्थितीच्या दबावाला बळी पडत नाही. म्हणून वारंवार आरोप करायचे. जे दबावाला बळी पडतात ते लगेच आपला पक्ष बदलतात. मी दबावाला बळी पडत नाही, मी पक्ष बदलत नाही, आणि म्हणून हे सतत प्रयोग त्यांचे चालू आहेत. ज्या पद्धतीचं राजकारण सुरू आहे याला अनिल परब कोण कसं देणार? अनिल परब बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, तो अशा कुठल्याही गोष्टींना घाबरत नाही. आतापर्यंत बऱ्याचशा केसेस या सगळ्या झेललेल्या आहेत, कायदा मला कळतो, त्याच्यामुळे जे काय होईल त्याला समर्थपणे तोंड देईन. क्या मांगे रखी आप? जो